नमस्कार, परिपूर्ण किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मटणाची उकड। मटणाची उकड ही अतिशय सोपी, पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी आहे। इथे 2 ते 3 चमची तेल गरम करून घेतले। इथे 2 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी टाकून घेतली। हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। यात मी चिरलेला कांदा घातला। कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा हलका लाल परतून झाला। यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली। ते व्यवस्थित हलवून घ्यायचं। यात 2 चमचे बारीक केलेले खोबरे घातले। ते परतून घ्यायचं व्यवस्थित। उकड आपल्याकडे लहान मुलांना जास्त आवडते। लहान मुलं आवडीने खातात। यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर घालून घ्यायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले मटण घालते। मटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 2 मिनटं मटण आपल्याला तेलामध्येच व्यवस्थित परतू द्यायचं आहे। यामुळे मटणाच्या उकडीला चांगली चव येते। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतले। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेतलं मी। चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। याला उकळी फुटली की झाकण लावून घ्यायचं। कुकरला 5 शिट्ट्या घ्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा। इथे आपली उकड तयार आहे। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।